समिधा गोग्राम हा जो उपक्रम आहे या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपल्या सोबत प्रताप राव काळे हे आपल्या प्रोजेक्टचे सहकारी आहे. मी गणेश पाटील कानेरे, प्रतापराव काळे आणि आमची हरित क्रांती FPO समिधा समर्पण फाउंडेशन या सगळ्या संस्था मिळून समिधा गोग्राम ही संकल्पना आम्ही निर्माण केली. ही संकल्पना क्रांतिकारी, थोडा इतिहासाचा विचार करूया. हा व्हिडिओ लंबा होणार आहे, जास्त वेळेत जाय, परंतु तो विषय सविस्तर जर समजून नाही घेतला तर त्या विषयाचं गांभीर्य, त्या विषयाची खोली समजत. म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा आपण वेळ देऊन बघावा. समाजातल्या असंख्य अडचणीचं किंवा समस्याचं समाधान समिधा गोग्राम हा प्रोजेक्ट. तर हा प्रोजेक्ट निर्माण कसा झाला, तर आमचे सहकारी प्रतापराव काळे असतील किंवा जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, समिधा समर्पण फाउंडेशनची टीम असेल, या सगळ्या लोकांनी गेल्या 4 ते 5 वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावर काम केलं. आणि काम करत असताना आम्ही शेतकरी आहोत, आजूबाजूला शेतकरी आहे, आणि शेतकऱ्याच्या समस्या म्हणजे ह्या क्रांतीचं मूळ. हे क्रांतिकारक प्रोजेक्ट कशामुळे, समिधा गोग्राम हा जो प्रोजेक्ट आहे हा क्रांतिकारी कसा आहे, सगळ्यात पहिले हे समजून घेऊ की क्रांती केव्हा कशी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची क्रांती केली. त्या क्रांतीच्या मुळाशी काय, तर त्या आपली जी जनता आहे, जी प्रजा आहे, मावळ प्रांतातील जी प्रजा असेल किंवा हे सगळेजण ह्या विदेशी ज्या ताकदी आहेत, विदेशी आक्रांत आहेत, यांच्या त्रासाला कंटाळून गेलेलो. त्रास त्यांना खूप होता, स्वातंत्र्य नव्हतं. आणि अशा काळामध्ये याला ही जी समस्या आहे हिला संपवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली रायरेश्वराच्या मंदिरात. त्यानंतरच्या काळात 150 वर्ष इंग्रजांनी जे अत्याचार आमच्यावर केले, आमच्या पूर्वजावर केले, तर त्या अत्याचाराच्या विरोधात किंवा त्या अत्याचार संपवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा लढा उभा राहिला. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचं क्रांतिकारी काम केलं आणि त्याच्यातून म्हणजेच काय की वेदनेमधून क्रांतीचं निर्माण होत. आता समिधा गोग्राम हा जर क्रांतिकारी उपक्रम असेल, कोणत्या अशा वेदना आहेत की त्या वेदना दूर करण्याचं काम समिधा गोग्राम हा क्रांतिकारी उपक्रम करणार आहे. तर वेदना परत समजून घेऊ. समजून काय घ्यायच्या, त्या वेदनेत पीडित आम्ही सगळेजण, शेती शेतकरी आज कोणत्या परिस्थितीमध्ये, भयानक परिस्थितीमध्ये. शेतमालाला भाव नाही, तो बरोबर पिकत नाही, जमिनीमध्ये म्हणावं तेवढं उत्पन्न निघत नाही, मिळालेल्या उत्पन्नाला भाव मिळत नाही, वातावरणाचा काय म्हणता येईल असमतोल आहे, पावसाळ्यात हिवाळा, हिवाळ्यात पावसाळा, ह्या सगळ्या अडचणी. आणि ह्या सगळ्या अडचणीचा पीडित जर कोण असेल तर तो शेतकरी. मग ह्या सगळ्या जर अडचणी असतील तर त्या अडचणीचं गुऱ्हाळ गाद बसण्यापेक्षा त्या अडचणीवर काहीतरी सोल्युशन निघलं पाहिजे का नाही. अडचणी गेल्या 50-60 वर्षामध्ये ज्या चुका करून ह्या अडचणी उभा राहिलेल्या आहेत, त्या चुका दुरुस्त करून त्या अडचणी दूर करता येणार का नाही. आणि त्या अडचणी जर दूर करायचं असेल, त्या समस्या जर संपवायच्या असेल, तर समस्याच्या मुळाशी जाऊन काम करावं लागणार. तर समस्याचे मुळाशी काम करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था आम्ही स्थापन केल्या. आणि त्या ज्या संस्था आम्ही स्थापन केल्या त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होणार. ते कशा होणार आहे, पहिल्या अडचणी काय, ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीच्या मुळाशी जर काम गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली आहे की आज जमिनीचा सेंद्रिय कर्ब संपलेला, थोडा बहुत शिल्लक आहे. आणि मोठमोठाले काय म्हणतात अभ्यासक असं सांगतायत, या जमिनीचं वाळवंट होत चाललेलं आहे, ही जमीन वाजघळती होत चाललेली आहे. का, कारण अत्याधिक रसायन खताचा वापर, अत्याधिक कीटकनाशकाचा वापर आणि या वापरामुळे या जमिनीचं नव्हे या वसुंधरेचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि हे जे नुकसान झालेलं आहे, या नुकसान भरून काढण्यासाठी
संकल्पना आहे संविधागोग्राम, आणि ही संकल्पना वेळ देऊन आपल्याला समजून घ्यावं लागेल, कारण अडचणी मोठ्या आहे, त्या अडचणी जर समजून त्याच्यावर जर काम करायचं असेल तर कामही दीर्घकालीन करावं लागणार, एका मिनिटात एका चुटकीसरशी ह्या संपणाऱ्या अडचणी नाही, ह्या अडचणीवरले उपाय चुटकीसरशी अडचण दूर करणारी नाही. तर मित्र, ह्या अडचणी आम्हाला या संविधागोग्राम मधून कशा दूर करायच्या ह्या आपण समजून घेणार आहोत विस्तारात. सेंद्रिय कर संपला, दुसरी महत्वाची गोष्ट काय झाली की आज शेतमालाला भाव नाही, तिची अनेक कारणं असतील, आम्ही त्या कारणात जात नाही, कोणी म्हणतं सरकार दोषी, कोणी म्हणतं अमुक दोषी, सगळ्यात महत्वाचं दोष कोणाचाही असेल, व्यवस्थांमध्ये बदल जर करायचा असेल तर समूहात एकत्र आल्याशिवाय शक्य नाही, आणि आज माणसं एकत्र येत नाही, दोन सख्खी भाऊ एकत्र राहत नाही तर समाज कुठे एकत्र येणार, म्हणून संविधागोग्राम हे एक उदाहरण आहे. आज प्रतापराव काळे आबा आमच्या सोबत बसलेले, मी बोलतोय ते माझ्या सोबत बसलेले, हा जो संविधागोग्राम प्रोजेक्ट आहे हा समूहाचा आहे, समूहाचा ती एक भाग आहे, परंतु समूहातून क्रांती कशी होऊ शकते, समूहातून करोडो रुपयाचे प्रोजेक्ट कसे उभारवू शकतात, आणि उभार आलेले प्रोजेक्ट कार्यान्वित कसे होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे संविधागोग्राम. शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था जेव्हा आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून उभी करतो तर हे समाजाचं आहे. आज संविधागोग्राम हा समाजाचा एक भाग आहे, समाजाने मिळून तयार केलेला आहे. आज मी बोलतोय मी या प्रोजेक्टचा मालक नाही, आज आबा माझ्या सोबत बसलेले हे सुद्धा या प्रोजेक्टचे मालक नाही, कोण याचं मालक? तर या वेगवेगळ्या संस्थांमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले शेतकरी जे आहे, नागरिक जे काय आहेत, ते नागरिक या प्रोजेक्टचे खरे मालक. म्हणून असा जो सामुदायिक प्रोजेक्ट उभा करणे आणि त्याच्यातून अडचणी दूर करणे, म्हणून समूहात एकत्र आलं पाहिजे, शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन काही गोष्टीवर काम होऊ शकतो. मुद्दा महत्वाचा हा आहे की आमच्या ज्या वेदना आहे, ज्या समस्या आहे, त्या समस्येच्या मुळाशी कारण जसं शेतांमध्ये रासायनिक खताचा अतिवापर आहे, परंतु रासायनिक खताचा जरी अतिवापर असला परंतु ती अतिवापर होण्याची कारण काय, त्याच्यात नक्कीच शेतकऱ्याचा म्हणावा एवढा दोष नाही. उदाहरण जर सांगायचं ठरलं तर खोकला आला एखाद्याला, तुम्हाला खोकला आला, डॉक्टरने सांगितलं एक झाकण घ्या, पण एक झाकण घेतल्याच्या नंतरही थोडासा खोकला लवकर थांबला नाही तर माणूस काय करतो, अजून दोन झाकणे घेतो. हा एक नैसर्गिक म्हणजे ते काही मुद्दा म्हणून नाही, अगदी त्याच पद्धतीनं एक बॅग युरिया टाकल्याच्या नंतर डीएपी टाकल्याच्या नंतर रिझल्ट येत नसला तर माणूस दोन बॅग टाकतो, पण त्याच्यातून जमिनीचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान जर काढून घ्यायचं असेल तर सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. मग नैसर्गिक शेती करायची आहे, मग त्यासाठी गाय महत्वाची, आणि गाय जर महत्वाची असेल तर गाय आज एक एकर दोन एकर चार एकर वाला शेतकरी आहे, तो त्या गायीपासून त्या दुधाच्या धंद्यापासून तो वैतागून दूर चाललेला आहे, प्रत्येक जण परेशान आहे. अशा परिस्थितीमध्ये आता या प्रोजेक्टद्वारे किंवा याद्वारे एक डेमो आपण देणार, तर गाय आधारित शेती आणि संविधागोग्राम म्हणजे काय की गाय आधारित गाव, गाय आधारित गाव आणि तिची व्यवस्था एक मॉडेल उभा करण्यासाठीचा प्रोजेक्ट म्हणजे संविधागोग्राम. तर मित्रो, अजून बरीचशी माहिती आहे, आपण पुढच्या टप्प्यात ही समजून घेऊया.